धुळे शहराच्या एकता तसंच सांस्कृतिक दृष्ट्या अखंडतेसाठी सर्व धर्माचं प्रतीक असलेल्या युनिटी सर्कलचा लोकार्पण सोहळा आमदार फारुख शाह यांच्या हस्ते धुळे शहरातील 40 गाव रोडवर असलेल्या 100 फुटी रोड चौफुलीवर झालाय. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव संपूर्ण देशभरात साजरा होत असताना विविध संस्कृतीने नटलेल्या तसंच सामाजिक स्तर असलेल्या देशात अखंडतेसाठी प्रयत्न होणे गरजेचं आहे. धुळे शहराचा आमदार फारुख शाह यांनी आपल्या विकास कामांद्वारे युनिटी सर्कलच्या निमित्ताने एक छोटासा प्रयत्न केलाय. राज्य शासनाच्या अर्थसंकल्पीय तरतुदीतून 40 गाव रोड येथे एका बाजूने गटार तसंच डांबरीकरण आणि युनिटी सर्कल तयार करणे या कामासाठी सुमारे 3 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली होती. यातून 40 गाव रोडचे 1 किलोमीटर डांबरीकरण आणि एका बाजूने काँक्रीट गटार तयार करण्याचं काम यापूर्वी पूर्णत्वास आलंय. 40 गाव रोडवर तसंच 100 फुटी रोड हा परिसर हिंदू आणि मुस्लिम बहुल भाग आहे. युनिटी सर्कलच्या निमित्ताने या ठिकाणी हिंदू धर्म, मुस्लिम धर्म, ख्रिश्चन धर्म, बौद्ध धर्माचे प्रतीक असलेले बोधचिन्ह लावण्यात येऊन सामाजिक भाईचारा हा या प्रतीकांद्वारे निर्माण करण्याचा एक स्तुत्य उपक्रम आमदार शाह यांनी केलाय. अमृत महोत्सव या वर्षी साजरा होत असताना या देशामध्ये विविध संस्कृतीने नटलेल्या देशामध्ये सामाजिक एकता, सांप्रदायिक एकता राहावी या दृष्टीनं आमदार फारुख शाह साहेब यांनी युनिटी सर्कलची निर्मिती केलेली आहे. या कार्यक्रमासाठी सलीम शाह, माजी नगरसेवक सईद बे, नासिर पठाण, नगरसेवक वसीम मंत्री, नगरसेवक साबीर सय्यद, माजी नगरसेवक साजिद मुख्तार, अन्सारी बिल्डर सिद्धार्थ जगदेव आदी यावेळी उपस्थित होते. जागर गणस्थानसाठी नागिंद मोरे, धुळे.